पूर्णपणे ज्यावेळेस आपण नऊवारी साडी किंवा कास्टा साडी घालतो तर त्यावेळेस परकर घालायची काहीच गरज नसते तर आपण आतमध्ये लेगिंग्स घालू शकतो जशी आपली साडी असते त्या कलरची तर या ठिकाणी मी व्हिडिओ बनवते म्हणून मला कम्फर्टेबल यासाठी मी जीन्स घातलेली आहे तर आता कास्टा साडीची जी सोपी पद्धत आहे ती आपण बघणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण काठाचा जो भाग असतो तो घेऊन गाठ मारायची नसते जसं की तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल म्हणजे माझ्या साडी ड्रॅपिंगच्या तर या साडीच्या प्रकारामध्ये तसं करत नाही तर बघा पूर्णपणे मी साडी मागच्या साईडने घेतलेली आहे आणि आपल्या कमरेपासून ते पायाच्या खाली थोडंसं अंतर राहील एवढं आपल्याला साडी खाली सोडायची आहे तर बघा मी व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे तेवढी साडी सोडलेली आहे म्हणजे आपल्याला जो पाठीमागचा कास्ट आहे तो काढण्यासाठी पुरेसं होतं आणि तेवढा साडीचा भाग सोडल्यानंतर मग आपल्याला मोदमत गाठ द्यायची आहे खूप मोठी गाठ नसावी कारण की पुढे मग पोटाचा जो भाग आहे तो फुगीर दिसता कामा नये आणि नंतर मग आपल्याला ज्या आपण प्लेट्स बनवणार आहोत त्यासुद्धा व्यवस्थित खोसता यावेत तर अशी छोटीशीच गाठ मारायची आहे आणि घट्ट मारायची आहे म्हणजे साडीसुद्धा निसटणार नाही तिथं आपण पिन वगैरे काहीच लावत नाहीत तर बघा अशा प्र अशा प्रकारे गाठ मारून झालेली आहे आता यानंतर आपण डाव्या पायावरती जो साडीचा भाग सोडलेला आहे तो बघा तो पूर्णपणे काठ त्याचा जो आहे तो त्याच्या सेंटरला पकडायचं आणि आपल्या डाव्या पायाच्या मधून तो घेऊन पाठीमागे घ्यायचा आहे तो भाग तर व्यवस्थित म्हणजे जो आपला पायावरचा घोळ असतो नऊवारी साडीचा जसा घोळ असतो तसा येईल असं ॲडजस्ट करायचं आहे आणि त्यानंतर मग दोन्ही साइड म्हणजे एक, एका एका साईडहून दुसऱ्या साईडकडे प्लेट्स बनवत जायचं फक्त काठाचा जो सरळ भाग आहे तो वरच्या साईडला यायला पाहिजे असं करायचं आणि बघा पूर्णपणे मी जेवढा काठ आहे तेवढ्याच प्लेट्स बनवलेल्या आहेत आणि त्या छान हाताने प्रेस करायच्या आणि मध्येपर्यंत प्रेस करायच्या म्हणजे ते एकावरती एक छान एक एक सेट होतील आणि परत मधून सुद्धा आपल्याला एक ते एकावरती एक घ्यायचं आहे बघा पूर्णपणे जसं मी दाखवते तसं म्हणजे ज्या प्लेट्स आहेत आणि कास्टा जो पाठीमागचा आपला येणार आहे तो एकावरती एक छान येईल असं झटकून घ्यायचं म्हणजे खालीपर्यंत त्याच्या छान प्लेट्स पडतील आणि नंतर वरच्या साईडला एकावरती एक त्या छान जुळून घ्यायच्या आहेत परत एकदा मी झटकून घेतलेला आहे जो पायावरचा घोळ आहे तो ॲडजस्ट करायचा आणि पाटीमागच्या साईडला मग मधोमध मद, जो काष्टा आपण तयार केलेला आहे तो खोचून घ्यायचा या ठिकाणी जवळ कुणी असेल तर त्याची हेल्प घेऊन सुद्धा तुम्ही खोचू शकता पण काहीच गरज नाही हे जसं मी तुम्हाला दाखवत आहे तसं आपण स्वतः सुद्धा खोचू शकतो आणि जर तुम्हाला गरज वाटली तर तिथे एखादी पिन लावा नाही लावली तरी चालेल साडी जर आपण फॅग बांधलेली असेल तर तरीही तिथे निसटत नाही आणि कास्टा खोचल्यानंतर मग परत जो आ, का आपला पायावरचा जो भाग आलेला होता घोळ जो तो व्यवस्थित करून घ्यायचा ऍडजस्ट आणि कास्टा सुद्धा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा म्हणजे छान सेट होईल आता बघा ही जी आहे ही पहिली स्टेप आहे किती सोपी आहे म्हणजे एका पायाच्या मधून जो भाग घेतलेला आहे आणि पाठीमागे त्याच्या पिनअप करून आपण काष्टा तयार केलेला आहे तर या साडीतली ही पहिली स्टेप आहे तर पाठीमागचा काष्टा झालेला आहे म्हणजेच पहिली स्टेप झालेली आहे तर यानंतर आपण दुसरी स्टेप करणार आहोत तर आता साडीचा जो पूर्णपणे एका साईडचा दुसरा भाग आहे म्हणजेच उजव्या पायावरचा तर तो पूर्णपणे अगोदर सरळ करून घ्यायचा म्हणजे कसं परत गुंता होऊ नये किंवा आपल्याला नंतर प्लेट्स बनवायला सुद्धा सोप्पं जावं सगळा पूर्ण साडेचा भाग मी घेतलेला आहे आणि पुढे थोडासा ठेवलेला आहे आणि आत्ता जो पदराचा भाग आहे त्याच्या जशा मी अगोदर प्लेट्स बनवल्या होत्या तशाच आतासुद्धा प्लेट्स बनवायच्या आहेत पण या पिने आहेत आणि ज्यावेळेस आपण पिनचा प्लेट्स बनवतो त्यावेळेस वरचा भाग जो असतो काठाचा तो खालच्या साईडला असतो आणि आतला जो असतो तो वरच्या साईडला असतो म्हणजे आपल्या गळ्याकडच्या साईडला असतो तर ते व्यवस्थित झटकून घेतलेलं आहे बघा एकावरती एक येतील कारण कॉटनची साडी आहे आणि ज्यावेळेस पिना एकावरती एक येतील एक एक म्हणजे प्लेट्स त्यावेळेस त्या खूप छान सेट होतात आणि मग आपल्यालासुद्धा ते खूप छान दिसतं परत एकदा मी मधोमध मद ते एकावरती एक करून घेते म्हणजे खालीवर होऊ नये किंवा वरचा जो वरची जी प्लेट आहे ती वरच्या साईडला थोडीशी मोठी असावी म्हणजे आतले ज्या प्लेट्स आहेत त्या दिसू नयेत परत एकदा मी हातानेच ते प्रेस करून घेत आहे तर आता बघा फायनली पिनअप जशी असते आपली तशी पूर्णपणे तयार झालेली आहे तर आता मी अगोदर तिथे पिन लावून घेते म्हणजे त्यांनी निसटणार नाहीत कारण की आता मी टॉप घातलेला आहे ज्यावेळेस आपण ब्लाऊज घातलेला असतो त्यावेळेस ते लगेच तुम्ही पिन सेट करू शकता पण आता मी अगोदर तुम्हाला प्रोसेस दाखवते आणि त्यानंतर मग कुठे पिनअप करायचं ते सुद्धा सांगते पण तात्पुरतं मी तिथं पिन लावलेली आहे आता पदर जो काढलेला आहे पिनअप केलेला तर तो आता आपल्याला उजव्या पायाच्या पाठीमागे घ्यायचा आहे म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपण डाव्या पायाच्या बाहेर काढला होता आता उजव्या पायाच्या पाठीमागे काढून तो आपल्याला आपल्या खांद्यावरती घ्यायचा आहे म्हणजे जो आपण पिनअप खांद्यावरती घेतो त्यावरती तर बघा जसं की व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे खूप सोपी पद्धत आहे आणि जेवढं आपल्याला पदर हवा आहे तेवढं सोडायचं म्हणजे गुडघ्याच्या थोडंसं खाली सोडलं तरी चालेल किंवा गुडघ्यापर्यंत नऊवारी साडीचं गुडघ्यापर्यंत असलं तरीसुद्धा चालतं आणि आता जो पिनप केल्यानंतर म्हणजे जो आपला पदराचा वरचा काठ आहे तो व्यवस्थित सेट करत मधून जिथून आपण पाठीमागे घेऊन गेलो होतो तो काठ तोच काठ आपल्याला तिथून पुढे हातात पकडायचा आहे आणि एका साईडला व वरचं पिनअपचं सुद्धा खाली येऊ द्यायचं नाही जर ब्लाऊज जर ती लगेच पिनअप केलं तर ते खाली निसटणार नाही असंही तर बघा आता तो काठ एका हातात पकडायचा आहे आणि इकडचा जो मी पुढे साडीचा भाग सोडलेला होता सगळा प्लेट्स बनवण्यासाठी तर आपल्याला आता प्लेट्स बनवायच्या आहेत थोड्याशा मोठ्या प्लेट बनवल्या तरी चालतात पूर्णपणे प्लेट बनवून झालेल्या आहेत आता दोन प्लेट्स आपल्याला सोडायच्या आहेत त्या डाव्या साईडच्या तर बघा उलट्या निऱ्या असतात नऊवारी साडीच्या आणि ज्या परत मी झटकून घेते म्हणजे एकावरती एक येतील आणि प्रेस करून घ्यायच्या सगळ्या निऱ्या जुळवून घ्यायच्या आणि त्यानंतर मग जो डाव्या साईडला मी दोन निऱ्यांचा भाग सोडलेला होता त्याने आपल्याला पूर्णपणे ज्या पूर्ण निऱ्या असतील त्या कवर करून घ्यायच्या त्या अगोदर साडी व्यवस्थित प्रेस करून घ्यायची खालीपर्यंत म्हणजे खूप अशी फुगीर वाटणार नाही किंवा ज्या प्लेट्स आहेत त्यासुद्धा एकावरती एक अशा छान सेट होतील तर जसं की आता मी सांगितलं होतं पूर्णपणे जो निऱ्यांचा भाग सोडलेला त्याने कवर करून घ्यायचं आहे कवर कर... केल्यानंतर याचा जो आपण निर्या खोचू शकतो तर या पूर्णपणे आपल्याला उजव्या पायावरती खोचायच्या म्हणजे मधोमध मोद सुद्धा नाही कारण की इकडच्या साईडला आपला ओचा असतो तो येतो ये आणि जसं की मी निर्या खोचलेल्या आहेत त्याऐवजी आपण एकदम पारंपरिक म्हटलं तर त्याचं केळ बनवू शकतो ते तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये दिसलेलं असेल ते बनवलेलं पण या ठिकाणी नि मी निर्या खोचून घेतलेल्या आहेत आणि परत छान प्रेस केलेला आहे परत सांगते पोटाचा भाग फुगीर दिसतो नऊवारी साडी मोठी असते बघा छान असं प्रेस करून घेतलेलं आहे एका साईडला खोचून आणि आता परत खालच्या निर्यात छान प्रेस करत जायचं आ पूर्ण निर्यात दोन्ही भागामध्ये सेपरेट करायच्या आणि मधोमध मद किंवा उजव्या साईडला थोडंसं जास्त अंतर सोडून आपल्याला मधला भाग पकडायचा आहे काठाचा तर बघा जशी आपली हाईट असेल किंवा साडीचं लांबी असेल त्यानुसार आपल्याला आता ओचा काढून घ्यायचा आहे तर उजव्या पायावरती आपला ओच्याचा जो घोळ असतो तो जास्त दिसावा चालताना खूप सुंदर दिसतो म्हणून आपल्याला उजव्या पायावरती थोडंसं अंतर जास्त सोडायचं डाव्या साईडला थोडंसं कमी सोडलेलं आहे तर बघा पूर्णपणे आ, ते दोन्ही कार्ड एकावरती एक छान असे सेट करायचे आहेत ओचा आपल्याला खोण्यासाठी आता या ठिकाणीसुद्धा मी तुम्हाला दोन प्रकार सांगणार आहे आणि हा पिनअप जी केलेली आहे आपण बॅकसाईडनं घेऊन पिनअप केली ती दुसरी प दुसरी स्टेप होती जी पहिली होती ती पाठीमागचा काष्टा दुसरी जी होती ती पिनपची आणि आता ही तिसरी म्हणजे सगळ्यात सोपी पद्धत आहे जो ओचा आपण खोवलेला आहे ते फक्त तीनच स्टेप झालेले आहेत बघा तर हे आहे अशी थोडंसं दोन तीन प्लेट पाडून आपल्याला इथे खोचायचं आहे इकडच्या साईडला म्हणजे डाव्या साईडला तर अशा प्रकारे सुद्धा आपण ओचा खोचू शकतो पण दुसरी आणखी एक पद्धत आहे की मला ती आवडते जास्त तर जो भाग आहे बघा काठाचा त्याच्या थोडंसं वरती पकडायचं आहे आणि तिथे आपल्याला खोचून घ्यायचं आहे डाव्या साईडला तर ज्या वेळेस तो काठाचा भाग खाली असा फुलतो पडलेला दिसतो तो, दिस तो, तो खूप सुंदर दिसतो म्हणजे मला तर ही पद्धत आवडते दोन्हीपैकी आपण कोणतीही पद्धत करू शकतो आणि तो दोन्ही काठ जुळून घ्यायचे व्यवस्थित प्रेस करत खालीपर्यंत तर पूर्णपणे बघा साडी घालून झालेली आहे आणि आता पिनप वगैरे हो ज्यावेळेस मी ब्लाऊज घालेल त्यावेळेस सगळ्या अप कुठे कुठे करायच्या किंवा मी कशा प्रकारे केल्या तेसुद्धा तुम्हाला सांगणारच आहे पण त्या अगोदर जो मी ओचा खोवलेला आहे आणि मधोमध एक पिनप लावलेली आहे ला कारण की काय होतं दोन्ही जे काठ आहेत ते सुटतात आणि सेपरेट दिसू नये यासाठी ते एकावरती एक येतील असं तिथे एक पिन लावून घ्यायची आणि परत आपल्याला साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे तिथे एक पिन लावायची आहे मागच्या साईडला म्हणजे आपलं पिनप जे केलेलं आहे ते छान बसतं आणि सेट होतं पण ते नंतर तुम्हाला मी सांगेलच ब्लाऊज घातल्यानंतर ते करायचं आहे तुम्ही लगेच करू शकता आणि पूर्णपणे बघा आता दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये साडी व्यवस्थित पकडायची आणि पायावरचा जो घोळ आहे तो एकावरती एक घेरायचा आणि तिथे पॅक करायचा आहे आपल्याला म्हणजे आपला पाय सुद्धा दिसला जाणार नाही आणि पायापर्यंत तो घोळ दिसेल तर आता फायनली बघा पूर्ण साडी घालून झालेली आहे तर चला तर मग आपला आवड पूर्ण ज्वेलरी आणि हेअरस्टाईलच्या नंतर पाहूयात तर पूर्णपणे असा लुक तयार झालेला आहे तीच साडी आहे फक्त ब्लाऊज घातलेला आहे आणि त्याच्यानंतर मी पूर्णपणे पिनअप लावलेली आहे म्हणजे कुठे कुठे ते पण तुम्हाला मी सांगते तर आधी साडीचा सा पूर्णपणे लुक बघून घ्या खूप सुंदर साडी दिसत आहे आणि खूप सोपी म्हणजे तीन स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगितलं तसंच केलेलं आहे तर आता पाठीमागे बघा तिथे पिन लावून घेतलेली आहे मी आणि ब्लाऊजला सुद्धा तीन ठिकाणी आता इथे वरती एक पिन लावते तिथे एक आणि त्यानंतर इकडे एक तर छान असं टिपटॉप दिसावं आणि जो आपला बघा काठाचा भाग असतो पिण्याच्या तो आपला उजव्या गुडघ्याच्या वरून खालीपर्यंत गेला पाहिजे कारण की काष्टा साडीमध्ये ही एक खास टिप आहे ती फॉलो केलीच पाहिजे तरच काष्टा साडी भारी दिसते आणि आता फायनल लुक बघा बघा आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप झाले सहावारीपासूनचे नऊवारीचे प्रकार तेच ते सोपे प्रकार पण खरीखुरी नऊवारी कशी नेसायची अगदी पारंपरिक पद्धतीने हेच आपण बघणार आहोत नमस्कार मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आपण वेगवेगळे व्हिडिओज बघत आहोत हे रिलेटेडसुद्धा बघत आहोत पण म्हटलं दिवाळीजवळ येते आणि लक्ष्मीपूजांसाठी खास पारंपरिक पद्धतीने नऊवारी प्रकारे नेसावी अगदी सोप्या भाषेत आणि पूर्ण पद्धत तुम्हाला दाखवणार आहे तर आजची ही साडी नऊ मीटर म्हणजेच नऊवारी साडी आहे प्रॉपर म्हणजे अजिबात कमी नाही ही अंतराने कारण की बऱ्याच साड्यांमध्ये नऊवारीमध्ये सुद्धा लो क्वालिटीच्या ज्या साड्या असतात त्या थोड्याशा कमी प्रमाणात असतात म्हणजे आठवार वार वगैरे असतात जी की माझी ग्रीन साडी आहे मागे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर बघा आपण सोप्या पद्धती तर खूप बघितल्या आहेत ही नऊवारी खरी पद्धत बघत आहोत तर एका साईडला म्हणजे जसं आपण वर साडी नेसतो तशीच त्या साईडला न खोचता आपण गाठ मारायची आहे नऊवारी साडी ही परकरवर नेसली जात नाही पण या ठिकाणी मी जीन्स घातलेली आहे तुम्ही लेगिन्स वापरू शकता आतमध्ये तर बघा एका साईडला गाठ मारायची आहे सोप्या पद्धतीमध्ये आपण मधोमध गाठ मारतो तर आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट बघा हा जो कोपरा आहे साडीचा तो पूर्णपणे तेवढाच राहिला पाहिजे म्हणजे ज्या वेळेस आपण मध्यंतरी साडी ओढलेली आहे काठ म्हणजे पुढच्या साईडला काष्टा जो असतो त्यासाठी तर तो अशा प्रकारे ओढला पाहिजे की डाव्या पायावरचा पाया जो पदर आहे ना तो कमी झाला नाही पाहिजे उजव्या पायावरचं पाया अंतर कमी झालं तरी चालेल कारण की इकडे भरपूर प्रमाणात साडी आहे फक्त आपला डावा साईडचा जो पाय आहे त्याच्यावरती साडी परफेक्ट असावी म्हणजे नवारीचा जो आपला पायावरचा पायघोळ असतो ना तो परफेक्ट दिसावा यासाठी तर बघा जो काठ मी घेतलेला होता तो पुढच्या साईडने जिथे गाठ मारलेली आहे तिथून वरच्या साईडला काढलेला आहे आणि ती प्रोसेस आता आपल्याला पुढे करायची आहे यानंतर बघा तिरकं आपण काठ ओढल्यामुळे या ठिकाणी थोडंसं तिरकं अंतर राहिलेलं होतं आणि तिथून मग आपण साडी नाही करायची तर ते थोडंसं टक करून घ्यायचं एखादी प्लीट करून कारण की हे तिरकं अंतर असतं ते एक्स्ट्रा असतं त्यानंतर बघा आता इथून साडी स्टार्ट होते म्हणजे महत्त्वाची जी पहिली स्टेप आहे आपली ती पूर्ण झालेली आहे तर यानंतर येते आपली पदराची प्रोसेस तर बघा रेग्युलर साडीमध्ये मग आपण कसा पदर काढतो ना तसाच आपल्याला पदर काढून घ्यायचा आहे थोडासा जास्तच काढायचा आहे कारण की ज्या वेळेस आपण पदर करतो म्हणजे पदर पिन आहे ती आपल्याला शेवटी करायची आहे त्यावेळेस साडी थोडीशी गुडघ्याकडच्या साईडला खाली सरकतो पदर त्यामुळे आत्ताच काढताना थोडासा जास्त काढायचा आहे आणि त्याची जी पण काही प्रोसेस आहे ती आपण कास्टेच्या नंतर करणार आहोत त्यामुळे पदर असं मध्ये मध्ये येऊ नये यासाठी मी असं गळ्याच्या कडाला किंवा असं फोल्ड करून ठेवलेलं आहे आणि आता बघा मध्यंतरी जी साडी आहे म्हणजे आपण ज्या निऱ्या करतो त्या निऱ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला आत्ता ही नऊवारी साडी आहे फुल नाईन ॲड तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या ब्रॉड निऱ्या करून घ्यायच्या आहेत रेग्युलरला पण थोड्याशा दोन बोटांमध्ये म्हणजे अंगठा आणि करंगळीच्यामध्ये असं छोट्या छोट्या प्लीट्स करतो पण अशा साड्यांमध्ये स्पेशली ह्या अशा प्रकारे निर्या करायच्या का तर बघा खूप मोठी साडी आहे आणि ज्यावेळेस खूप निर्या होतील त्यावेळेस फुगीर दिसेल आणि पुढचं ओटीपोट जे आहे आपलं ते जास्त प्रमाणात असं फुगल्यासारखं दिसेल तर यासाठी मी अशा मोठ्या निर्या केलेल्या आहेत अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटामध्ये पकडून असं जेवढं जा तुम्हाला जास्त होईल तसं आणि शेवटी बघा दोन निर्या होतील एवढं अंतर मी सोडलेलं आहे तर ते आपल्याला बघा पुढे दिसेलच त्या अगोदर ज्या निऱ्या केलेल्या आहेत त्या छान सरळ करून घ्यायच्या एकावरती एक छान अशा जुळवून घ्यायच्या वरच्या साईडलाच फक्त जुळवायच्या आहेत खाली काही गरज नाही कारण खालचा असाही काठ आपला कास्ट्यामध्ये जाणार आहे यानंतर बघा आता निऱ्यांची साईड चेंज करायची म्हणजे नॉर्मल साडीपेक्षा विरुद्ध दिशेला नऊवारीच्या निऱ्या पण फोल्ड करतो किंवा त्याचं केळ बनवतो तर बघा जे एक्स्ट्रा दोन निऱ्या होतील एवढं जे अंतर सोडलेलं होतं ते अशा प्रकारे छान प्रेस करून घ्यायचं म्हणजे पाठीमागच्या साईडने आपल्या हिपला छान प्रेस करून घ्यायचं म्हणजे फिटिंगमध्ये सुद्धा राहील आणि पूर्णपणे बघा अशा प्रकारे ज्या प्लीट्स केलेल्या होत्या त्याला कवर करून घ्यायचं आहे आणि त्याचं जे टोक आहे ते असं सा पुढच्या साईडला तिथे पकडायचं म्हणजे त्याचं सेटिंग छान होईल आणि छान प्रेस करून घ्यायचं बघा आणि आतल्या साईडला हे जे निर्या असतात ना त्याशिवाय दिसत नाही ते आतल्या साईडला फोल्ड झालेले असतात आणि वरचे जे काठ आहेत ना ते बाहेरच्या दिशेने दोन वेळा फोल्ड करायचं म्हणजे खूप जास्तही नाही फक्त दोन वेळा फोल्ड करायचं कारण की याचं आपण बघा पारंपरिक अजी साडी नेसली जायची त्याच त्याचं असं हे बायका केळ बनवायच्या तर हे बघा जो आपण पदर काढलेला होता अगोदर तो नाही तर जेची गाठ बांधलेली होती त्या पदराने अगोदर हे कवर करून घ्यायचं आहे छान कवर करून घ्यायचं आहे आणि पुढच्या साईडला बघा जेवढं होईल तुम्हाला छान प्रेस करायचं कॉटनची साडी असते त्यामुळे मस्त चोपून बसते फक्त थोडंसं छान असं पसरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बघा जो वरचा काठ होता तो तसाच जर आपण वरच्या साईडला आणला तर तो उलटा असतो वरचा काठ सरळ करून घ्यायचा म्हणजे त्याचं जे, जे काठ आहेत ना ते वरच्या साईडला जे केळं आपण बनवलेलं आहे ना त्याच्यावरती ते छान दिसेल काठ आणि ते आतल्या साईडने छान प्रेस करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा राहिलेलं जे फॅब्रिक आहे ते एका साईडला खोचून घ्यायचं तर मस्त अजिबाईसारखं आपलं जे केळ बनवलेलं आहे ना ते मस्त परफेक्ट झालेलं आहे आणि ते असं वरतीच असतं खूप जास्त नववारी साडी खूप असं लो वेस्ट नाही नेसत आणि आता आपण कास्टा काढत आहोत बघा तर दोन्ही साईडला निर्याशा विभागणी करायच्या आणि मधोमधचा जो काठ आहे ना तो आपल्या हाताने पाठीमागच्या साईडला असा ओढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी लक्ष द्यायचं की मागचा जो काठ आहे ना म्हणजे हातात एका हाताने पकडायचा आणि दोन्ही साईडने बघायचं काठाचं जे अंतर आहे ना ते पुढच्या साईडला निर्यांचं जे आहे ना ते कमी करायचं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच ठेवून दोन्ही साईडचं समान करायचं म्हणजे पायाच्या कडेला खूप जास्त घोळही नाही राहिला पाहिजे आणि आपला जो कास्ट आहे ना तो सुद्धा परफेक्ट आला पाहिजे असं अंतर हे काढून घ्यायचं आहे आणि बघा दोन्ही साइडला तर आपण ह्याचे वरती एकावरती घडी नाही करणार जो पारंपरिकमध्ये दोन्ही साईडला काष्टा असतो म्हणजे डबल कास्टा याला म्हणतात तर त्या प्रकारे आपण करत आहोत तर पदर जो गेलेला आहे ना पुढं त्या काठावरून हा पदर खोचला जातो पाठीमागचा कास्टा आणि दोन्ही साईडला जे काट आहेत ना बघा ते असे बाहेरच्या साईडने ज्यावेळेस आपण चालतो ना त्यावेळेस ते असे थोडेसे डबलदार छान दिसतात आणि खूप तो एक सुंदर लूक आहे पारंपरिक साडीची ती एक खरी निशाणी आता बघा कास्टा तर खोचून झालेला आहे आणि त्यानंतर फक्त आपल्याला आता ॲडजस्ट करून घ्यायचं आहे कारण की ज्यावेळेस आपण स्वतःच नऊवारीने असतो ना त्यावेळेस हा कास्टा करताना थोडीशी अडचण येते तर सु सुरुवातीला असं करून घ्यायचं काष्टा खोसल्यानंतर दोन्ही काट आपल्या हातामध्ये पकडायचे आणि खालच्या दिशेने असंच वाकत प्रेस करून गेलो आणि त्याच्यानंतर बघा वरच्या साईडला एखादी तिकडे पिन लावून द्यायची म्हणजे ते छान सेट होतील यानंतर बघा पायाच्या तिकडे सुद्धा आतला जो काष्ट असतो आपण सुरुवातीला मागून पुढे आणलेला किंवा मागून पुढे नेलेला तर ते छान असं सा आतल्या साईडला फोल्ड करायचं म्हणजे पायाच्या साईडला खूप जास्त घोळ दिसणार नाही किंवा खरा जो घोळ असतो ना तो दिसेल आत्ता ही एकदम नवी कोरी साडी आहे त्यामुळे एखादी घडी त्याची जी आहे ना म्हणजे साडीची जी नवी असते ती तर त्याच्यामुळे तुम्हाला जरी वेगळं वाटत असेल ना तरी एकदम प्रॉपर नऊवारी नेसून झालेली आहे आणि परत तेच सांगेल की मी जर कुणी तुमच्या जवळ असेल ना तर मागचा कास्टा थोडासा सेट होण्यासाठी हेल्प घ्यावी यानंतर बघा आता आपल्याला पदर सेट करायचा आहे तर जो पदराचा जो आपण वरचा जो काट आहे ना तो छान सरळ करून घ्यायचा आणि ज्या फ्लिट्स आहेत ना त्यासुद्धा खालच्या साईडला थोडंसं सा सरकून घ्यायच्या म्हणजे एकंदरीत काय तर काष्टट्याच्या आतला जो आपला सा पदर असतो ना तो थोडासा बॅक साईडने सरळ करून घ्यायचा चोपून घ्यायचा म्हणजे तिकडे फुगीर राहता कामा नये आता बघा मागच्या साईडची जी मेन प्रोसेस आहे महत्त्वाची ती पूर्ण झालेली आहे आणि आता सर्वात शेवटी महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आपल्याला आता पदर सेट करायचा आहे तर या ठिकाणी बघा नऊवारीमध्ये जो आपला पदराचा खालचा कार्ड असतो तो गुडघ्यापासून लॉक असतो म्हणजे गुडघ्याच्या तिथून असतो वरच्या साईडने नसतो रेग्युलर साडीसारखा तर बघा या ठिकाणी मी भिंतीला असं पाठीमागे पाय लावलेला आहे यामुळे काय होतं तर जो आपल्याला मेन इकडचा घोळ येणार तो येतो आणि आपली पदर जो आहे ना तो व्यवस्थित सेट होतो पिनसुद्धा व्यवस्थित होते आणि अशा नऊवारी साड्यांमध्ये तर ना प्रॉपर पिन करायचीच नाही खूप प्लीट्स एकावरती एक अजिबात अरेंज करायच्या नाही थोडंसं नाही का असं ते फक्त जुळवलेलं आहे ना असंच दिसलं पाहिजे आणि बघा ज्या वेळेस आपण पदर खांद्यावरून घेतो त्यावेळेस तुम्हाला कळलं असेल की त्याचा जो एक भाग थोडासा लांब आहे आणि जो पाठीवरून खाली जाणारा जो आहे ना तो छोटा आहे तर नऊवारीमध्ये हीच खासियत आहे पदराची आणि पूर्णपणे घोळसुद्धा बघा आता ती पुढे जी घडी येते ना ती नवीन साडी असल्यामुळे घडी बाकी खूप छान पायापर्यंत मस्त त्याचा लुक आलेला आहे डोक्यावरून जरी पदर घेतला ना तरी असं मस्त अंग भरून नऊवारी साडी खूप सुंदर दिसते आणि पूर्ण ज्वेलरी घातल्यानंतर तर तुम्ही बघू शकता आपण नऊवारी साडीसारखीच सहावारी साडी तर नेसतो पण ती थोडीशी आपण शॉर्टकटने नेसलेले असतो थो, थोडीशी कमी थो, असते थो त्याच्यामुळे ॲडजस्ट करावे लागते पण ही अशी नव नऊवारी साडी भरभरून असते आणि तुम्ही कितीही छान पद्धतीने जेवढं तुम्ही साध्या पद्धतीने नेसाल तेवढं ती छानच दिसते आणि ह्याचा वेगळाच लुक दिसतो खूप छान वाटतं तर मला तरी ही पद्धत खूप जास्त आवडलेली आहे तुम्हीसुद्धा या दिवाळीसाठी नक्कीच अशी साडी घ्या किंवा असेल तुमच्याकडे आजीची कुणाची असतात आपल्या घरी कुणी ना कुणी तर त्यांची साडी घेऊन तुम्ही नऊ आपल्या लक्ष्मीपूजनसाठी असा नक्कीच लुक करू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि घरी पारंपरिक पद्धत ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर भेटणारच आहोत तोपर्यंत बाय